लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आधीच ठरवण्यात आला होता। शिंदे गटाच्या खासदारांनी 19 जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली, मात्र लोकसभा सचिवालयाने त्या आधीच जाहीर केलेल्या गटनेत्यांच्या यादीत राहुल शेवाळे यांच्या नावाचा समावेश असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला। गटनेतेपदी नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीने झाल्याचा पुरावा त्यावेळी त्यांनी दाखवला। शिवसेना पक्षप्रमुखांनी नियुक्त केलेला गटनेता आपणच असून आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलं। शिवाय सेनेचे लोकसभेतलं कार्यालय सुद्धा आमच्या ताब्यात असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं। 18 जुलैची आहे लोकसभा सचिवालयाचं हे कृत्य, तर ज्या दिवशी पत्र दिलं त्या दिवशीपासून त्याचा अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, परंतु त्यांनी पत्र दिले 19 तारखेला आणि अंमलबजावणी झाली 18 तारखेपासूनच। म्हणजे अशा पद्धतीचं पक्षपाती निर्णय झाला असल्याची शंका आमच्या शिवसेनेच्या खासदारांच्यामध्ये आहे। याबाबत आम्ही लोकसभा अध्यक्षांना लेखी विचारणा आज करणार आहोतच, परंतु लोकसभा सचिवालयाने हा घेतलेला निर्णय हा योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही। छत्रपतींचा विचार म्हणजे